नमस्कार मी अनिता आणि साई कुकिंगवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मेक्सिकन चॉकलेट ट्रफल्स चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्याच्यासाठी इथे आपल्याला चॉकलेट कंपाऊंड घ्यायचं आहे डार्क कंपाऊंड घेतलेलं आहे मी इथे दीडशे ग्रॅम तर तुम्ही मिल्क कंपाऊंड पण घेऊ शकता पण हे जे मेक्सिकन चॉकलेट आहे तर हे डार्क चॉकलेटमध्येच बनवलं जातं तुम्ही तर तुम्ही डार्क चॉकलेट घेऊ शकता किंवा कंपाऊंड घेऊ शकता तर है, है मी इथे मॉर्डेचं डार्क कंपाऊंड घेतलेलं आहे हे आपल्याला चॉप करून घ्यायचं आहे जेव्हाही आपण चॉकलेट मेल्ट करण्यासाठी डबल बॉयलर मेथड यूज करतो तेव्हा चॉकलेट नेहमी चॉप करूनच घ्यायचं तर इथे मी सगळं चॉकलेट चॉप करून घेतलेलं आहे आणि इथे हीट रेझिस्टन्स एक बाउल घेतलेलं आहे हे काचेचं बाऊल आहे ते आ, हीट रेजिस्ट करू शकतो मायक्रोएबल आहे तर असं असेल तर तुम्ही घ्या किंवा मग तुम्ही साधं स्टीलचं पातेलं जरी घेतलं तरीसुद्धा चालेल त्याचप्रमाणे इथे मी अमूलची फ्रेश क्रीम घेतलेली आहे ती थोडीशी आपल्याला शेक करून घ्यायची म्हणजे ती व्यवस्थित मिक्स होईल आणि पातळ आणि घट्ट पार्ट सेपरेट होणार नाही एका वाटीमध्ये काढायची आपल्याला आणि जेवढं आपण कंपाऊंड यूज केलेला आहे त्याच्यासाठी आपल्याला दीड टेबल स्पून अमूल फ्रेश क्रीम लागणार आहे तर तुम्ही थोडंफार जास्त प्रमाण वापरू शकता पण हे परफेक्ट मेजरमेंट आहे तर दीडशे ग्रॅमसाठी दीड टेबल स्पून आपल्याला क्रीम वापरायची आहे तर एका एक पातेल्यामध्ये मी गरम पाणी घेतलेलं आहे त्याच्यावर आपल्याला हे बाऊल ठेवायचं आहे आणि चॉकलेट मेल्ट करून घ्यायचे कंटिन्यू हलवायचे म्हणजे मेल्ट होऊन जाईल किंवा तुम्ही हे मायक्रोवेव्हमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा मग गॅसवर ठेवू शकता पण डबल बॉयलर मेथडच वापरायची किंवा ही सगळ्यात सोपी मेथड आहे तर आपलं चॉकलेट पाहू शकता तुम्ही आता मेल्ट झालेलं आहे थोडंसं केअरफुली करायचं आहे कारण खालचं भांडं आपलं गरम आहे याच्यामध्येच आपल्याला आता बाकीचे इन्ग्रेडियंट टाकायचे ते म्हणजे लाल मिरच पावडर लाल मिर्च पावडर मी खूप कमी प्रमाणात टाकलेली आहे कारण ती खूप तिखट आहे आणि इथे घेतलेली आहे दालचिनीची पावडर तर ती अर्धा चमचा टाकायची आहेत किंवा तुमच्या आवडीनुसार त्याचं प्रमाण वाढवू शकता त्याची टेस्ट खूप छान येते तुम्हाला वाटत असेल हे चॉकलेट तिखट होईल पण अजिबात तिखट होत नाहीत खूप टेस्टी चॉकलेट्स तयार होतात खायला खूप छान लागतात तर हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला दहा मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवायचे ले ले, ले ले। तर दहा मिनिट झालेले आहेत मी फ्रीजमधून काढलेले आपण क्रीमचं प्रमाण कमी वापरलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला खूप जास्त वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही लागत जर तुम्ही क्रीमचं प्रमाण थोडंसं जास्त वापरत असताल तर थोडा जास्त वेळासाठी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तर आपल्याला याचे गोल गोळे तयार करून घ्यायचे आहेत आता ज्या साईजचे आपल्याला ट्रफल बनवायचे त्या साईजचे गोळे तयार करून घ्यायचे आणि इथे मी कोको पावडर घेतलेली आहे तर याप्रमाणे सुद्धा तुम्ही ट्रफल्स बनवू शकता त्याला कोको पावडर लावू शकता किंवा कोको पावडरच्या ऐवजी तुम्ही ड्रायफ्रूट्स बारीक चॉप करून ते सुद्धा याला लावू शकता ते सुद्धा ट्रफल्स खूप छान लागतात पण जे मेक्सिकन ट्रफल असतात ते प्लेन असतात तर याप्रमाणे बाकीचे पण गोळे मी तयार करून घेतलेले आहेत आणि इथे मिल्क कंपाऊंड मेल्ट करून घेतलेला आहे मिल्क कंपाऊंडच्या ऐवजी तुम्ही डार्क कंपाऊंडसुद्धा मेल्ट करून घेऊ शकता तर याच्यामध्ये आपल्याला हे बॉल्स जे बनवलेले आहेत आपण ते डीप करून घ्यायचे एक्स्ट्राचं चॉकलेट याच्यातलं काढून टाकायचं या आहे आणि साईडला मी इथे एक बटर पेपर घेतलेला आहे त्याच्यावर आपल्याला हे चॉकलेट काढायचे तर बटर पेपरवर काढल्यामुळे ते, ते काढताना सेट झाल्यानंतर खूप इझिली निघतात चिटकत नाहीत खाली त्याच्यामुळे बटर पेपर वापरायचं आहे किंवा प्लास्टिक शीट जरी वापरली तुम्ही प्लास्टिकची कॅरीबॅग तरीसुद्धा चालेल तर याचप्रमाणे आपल्याला बाकीचे चॉकलेटसुद्धा तयार करून घ्यायचे नंतर हे प आपले जे ट्रफलचं बॅटर होतं ते अगोदरच थंड होतं त्याच्यामुळे आपले चॉकलेट्स खूप लवकर सेट झालेले आहेत तर ते एका प्लेटमध्ये काढलेले आहेत आणि एका पायपिंग बॅगमध्ये मी जे मेल्क कंपाऊंड आपण मेल्ट केलेलं होतं ते भरलेलं आहे आणि त्याने आपल्याला याप्रमाणे डिझाईन करायची आहे किंवा तुमच्या आवडीप्रमाणे याच्यावर तुम्ही डिझाईन करू शकता म्हणजे आपल्या ट्रफल्सला सुद्धा खूप छान येईल ए पण मस्त असे आपले ट्रफल्स तयार झालेले आहेत खायला खूप टेस्टी लागतात जो लाल मिरच पावडरचा फ्लेवर आहे आणि दालचिनीचा फ्लेवर तो खूप छान येतो चॉकलेटमध्ये तिखट अजिबात होत नाही खायला खूप टेस्टी लागतात तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर साई कुकिंगला लाईक करायला विसरू नका कर।